कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर बघू शकता मित्रांनो, तर आज मी खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग चालू केला आहे. माझ्या खूप दिवस झाले काम होतं, त्याच्यामुळं मी ब्लॉगच नाही घेऊ शकले. तर आज मी ब्लॉग बनवत आहे आणि पुढं पण ब्लॉग येईन की नाही लवकर हे सांगू नाही शकत, कारण कामं सांगू नसते. तर ते जर तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की बघू शकता हे जे बेल्ट आहे हे मला परत मी रक्षाबंधनला गिफ्ट दिलेलं आहे. आणि जर कोणी तो ब्लॉग नसेल म्हटला तर नक्की जा तो ब्लॉग बघा. आमच्या इकडे ना पाऊस चालू झालेला आहे आणि बघू शकता तिथे मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. आत्ताच चालू झाला तर हे बघू शकता कसा पाऊस पडायला लागला. आणि आभाळसुद्धा बघू शकता किती काळं काळं झालेलं आहे. तर हे बघू शकता बघा किती आभाळ आलेलं आहे हे बघा. आणि आभाळसुद्धा गरजाईला आता तर बघा. आणि पावसाचं असं वातावरण असलं तर खूप भारी वाटतं. तर थोडं वारं वादन नाही सुटायला पाहिजे. जर सुटलं तर ज्या पहाटे आहे त्या सगळ्या अशा खाली झोपून जाईल. आणि सोयाबीनसुद्धा यंदा एवढं वाढलेलं आहे ना तर त्यासुद्धा हवाने सगळ्यात झोपून जाईल. आणि यंदा मालाची खूप जरा जास्त हवा सुटली तर मालाची एकदम बरबादच होणार आहे, खूप नाश होणार आहे. त्याच्यामुळं हवा पण नाही यावं. तर बघा हवासुद्धा चालू आहे, पाऊस हवा बघा. आता रस्त्याने शेतातून बाया घरीसुद्धा येल्या. तर मामा गेले आहे बाहेर. आता मामासुद्धा कधी येतं काय माहिती. मला असं वाटतं आज मामा भिजूनच येणार आहे कारण आता पाऊस चालू झालेला आहे. बघा मित्रांनो किती हवा येली. चला माझी चप्पल तर वरती ठेवते, शिटरदारा थोडं खाली वडून देते. म्हणजे आपण असं थोडं खिंडीतूनच हा नजारा बघू. हवा सुद्धा चालू आहे, पाऊस पडू राहिला. आणि बघू शकता आज एवढा पाऊस चालू आहे. तर बघा पाऊस पाऊस वारा सुद्धा चालू आहे. तर बघा कसा वारा पाऊस चालू झाला आमच्या इकडं. तर मित्रांनो इथं बघू शकता अंधार आहे कारण मी सेंटर थोडं खाली वळलं होतं कारण पाऊस चालू आहे. तसं काही असे काय म्हणते वसाडे आतमध्ये येईल पावसाचे. तर जरा आता शिटर वर करते म्हणजे थोडं ना म्हणजे असं क्लिअरिटी नाही आहे. चला थोडं स्वेटर वरती करून देते. बस झालं इतकं आता इतकं वर केलं आहे मी म्हणजे आता थोडं क्लिअर दिसत. तर बघा आभाळसुद्धा गरजाईल. तर मित्रांनो तर माझी तब्येतसुद्धा काही दिवस म्हणजे खराब होती. म्हणजे मला खोकला ताप सर्दी झाली होती त्याच्यामुळं तर मला काही सुधारलं पण नाही. ब्लॉगसुद्धा घेताना आला आणि रक्षाबंधनचा ब्लॉग बनवला त्याच्या म्हणजे तर तुम्ही बघू शकता माझी तब्येत खूप खराब झालेली आहे. आणि तसं तर माझी मी खूप वाईट पण झाले म्हणजे खराब झाले मी हे बारीक झाले. तर बघा मित्रांनो तो मुलगा कसा पावसामध्ये भिजू राहिला. तर मित्रांनो कोणाकोणाला पाऊस भिजायला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मित्रांनो ते शाळेची पण किती दैन होईली बघा पावसामध्ये भिजत आहे त्या. बघा पावसामध्ये भिजताना कसं त्याला थंडी पण वाजत असत. तर आज आहे शनिवार आणि शनिवारचा मला आज उपवासच आहे. चला आता काय बनवायचं आता बघते विचार करते आणि नंतर मग बनवते खायला. तर बघा मित्रांनो आत्ता मधात माझं दुखलं होतं. तर मित्रांनो आत्ता मधात माझी तब्येत बरोबर नव्हती. तर बघू शकता माझा हातसुद्धा बारीक झाला तुमच्या सगळ्यांना दिसत पण असं. तर बघू शकता जाऊ द्या तर वजन वाढेल. आणि वजन वाढण्यासाठी काय करू नेमकं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जर माझ्या मामाला जर हा प्रश्न विचारला ना की मी वजन वाढण्यासाठी काय करू तर मामा म्हणेल की सगळ्यात बोल तू जेवण करत जाय एनी टाईम खातच राह नुसतं मला खातच राह असं म्हणेल मामा. कारण मला जेवणसुद्धा दुखत नाही आहे त्याच्यामुळे मामा म्हणतो मला खातच राह तू खातच नाही दुसऱ्या बोली बघर किती जाड झुडे आणि तू बघ वाळी मामा तर मला नेहमी बोलत राहतो माझं जेवणामुळं. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी वजन वाढण्यासाठी काय करू नक्की सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि हां मलासुद्धा माहिती आहे की जेवण केल्यावरच वजन वाढतं असं माझा मामा पण म्हणतो आणि मला पण माहिती आहे. तर तुम्ही पण सांगा की आणि दुसरा कोणता एखादा उपाय आहे का वजन वाढण्यासाठी तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघा आता पाऊस थोडा वाढलेला आहे बघा काय पाऊस वाढला काय हवा येईल हे भारी वाटलं.
भारी वाटायलं, कारण असा खूप मस्त निसर्गाची नेहमी प्रत्येकाने मजा घ्यायला पाहिजे. कारण निसर्ग अशी वस्तू आहे, असं एक ठिकाण आहे निसर्ग बरं का, तर जिथे ना एखादं बिमार माणूस गेलं, एखादं टेन्शनवाला टेन्शनमध्ये असणारा माणूस जर निसर्गरम्य वातावरणामध्ये गेलं ना, तर त्याचं सगळं टेन्शन विसरून जाईल आणि त्या निसर्गाच्या सुंदरतामध्ये तो माणूस सगळं काही बेभान होऊन जाईल, सगळं विसरून जाईल टेन्शन. त्याच्यामुळं प्रत्येकाने निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे. तर बघा आता आमच्या इकडचा निसर्गाचा मी आता थोडंसं निसर्गाचं मजा घेईल. तर बघू शकता हे आहे निसर्ग, असा पाऊस पडून राहिला रस्त्यावर आणि तुम्ही बसून मस्त मजा घेईल, मस्त थंडी थंडी हवा लागली. तर प्रत्येकाने निसर्गाची मजा घ्या, निसर्गाला थोडं जवळून बघा, नेहरून बघा, कारण निसर्ग पण खूप मस्त आहे आणि निसर्गाला आपण जपायला पाहिजे. कारण आता आपण खूप झाडाची हानी करत आहे, म्हणजे हा झाड तोडून टाकलो, आपणच निसर्गाची हानी खूप जास्त करायला लागलो, त्याच्यामुळे आपण आपल्या निसर्गाला पाऊस पडायला लागला. तर मित्रांनो तुम्हाला सांगते आज काही शिवाने नुसतंच बोलायला गेली, तर मन मोकळं करून घेईल, कारण प्रत्येकाने मन मोकळं करायलाच पाहिजे. म्हणजे मन मोकळं आता काय बोलू, मला माहिती बरं का कसं या मी मन मोकळं म्हटले, तर म्हणजे प्रत्येकाने बोलायला पाहिजे, प्रत्येकाने बोलायला शिकायला पाहिजे. आता मी काय बोलवले मला कळायला नाही आहे, तर सॉरी मित्रांना. तर चला हे बघू शकता पाऊस पडायला लागला. तुम्ही म्हणसान की आता शिवानी कितीदा सांगायला लागली आम्हाला की ते बघा आता पाऊस पडू राहिला, आता पाऊस पडू राहिला. तर खरंच मित्रांना खूप भारी वाटत, भारी पण वाटतं असं त्या वातावरणामध्ये. तर चला मित्रांनो आपण ब्लॉगचा शेवट नाही करणार. तर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आता तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. तर मित्रांनो मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवते, तरी पण अनेक माझी फर्स्ट पेमेंटसुद्धा नाही आलेली. तर प्लीज तुम्ही सगळे जण मला आणि सपोर्ट करत राहा, आणि सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून पुढे माझी पेमेंट पण लवकर येईल. तर मित्रांनो तुम्हाला पण माझी पेमेंट फर्स्ट पेमेंट बघायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो तर मला तर माहिती नाही की फर्स्ट पेमेंट कधी येईल म्हणून, कारण तुम्ही सगळेजण मला आता सपोर्टच नाही करू राहिले. त्यासाठी तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करा आणि जास्त सपोर्ट करा, तर मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. खरंच मित्रांनो खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला. तर प्लीज तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, परत एकदा सांगायला लागले. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आज पाऊस चालू आहे, तर पुढं पण बघू आता हा पाऊस किती वाजेपर्यंत राहतो. तर कारण मला तर वाटतं हा पाऊस संध्याकाळपर्यंत राहणार आहे. तर आता किती वाजले तर बघितलेली आहे, थांबावी घेतल्या. तर मित्रांनो आता वाजलेले आहे 3, तर बघू शकता आता 3 वाजले, आता 3 वाजता पाऊस चालू झालेला आहे. तर बघा आता हा पाऊस किती वाजेपर्यंत राहतो आणि मामासुद्धा आवाला होऊन येतो वाटतं. तर बघा बघूया आता आपण मामावाला होऊन येतो का कोरडा येतो, म्हणजे पावसाचा म्हणजे गाडीवर येणार आहे मामा, तर भिजूनच येईल मला तर वाटतं, भिजूनच येईल. तर तुम्हाला काय वाटतं मामा भिजून नाही येणार ना, असं वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बघूया आज आपण बघूया आता आपण आता समोर मामा भिजून येतो का नाही.